बुधवारी कोल्हापुरात झालेल्या विजांच्या कडकडासह अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील रामानंद नगर परिसरातील 100+ अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथे राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ओढ्यातील गाळ काढला नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. 11:30 पासून पाऊस खूप जोरात सुरू असल्यामुळं पूल अक्षरशः अतोनात असा वाहू लागलेला होता. त्यामुळं ही कंपाऊंड वॉल सुद्धा अचानक अशी येऊन तुटलेली आहे. त्यामुळं आम्हाला काहीच आम्हाला येण्या जाण्याची वाटसुद्धा बंद झालेली. त्यामुळं आम्हाला कळत नव्हतं की आम्ही काय करावं काय नाही. आणि 11:30 अचानक आमच्या आजी झोपलेली असताना मी तिला सांगितलं की पाणी अक्षरशः कमरेपर्यंत आले. तेव्हा आम्ही सगळं आमच्या घरचे टीव्ही वगैरे सगळं काढून वरच्या खोलीवर शिफ्ट केले. काल रात्री जे रात्री 12:30-1 दरम्यान जो मोठा पाऊस झाला ना, त्या ठिकाणी आमच्या पप्पांचे साहित्य भरपूर खराब झालेलं आहे, बऱ्यापैकी वाहून गेलेलं आहे. प्लस आमच्या घरामध्ये कमरेवर पाणी होतं, त्यामुळं ह्यो जो पूल दिसतो ना तुम्हाला, त्यामुळे ते पाणी मागं बॅग तटल्यामुळे ना ते सगळं सगळ्यांच्या घरातील पाणी साचून राहिलेलं आहे. आणि गाड्या देखील बऱ्यापैकी वाहून गेलेल्या आहेत आमच्या इथून. भरपूर खचिक नुकसान भरपूर झालेलं आहे आमच्या इथे. जगताप नगरातील डांबरीकरण झालेला रस्ता चक्क खचला आहे, तर 4-चाकी गाडी ओढ्यातून वाहून जाताना झाडाला अडकली आहे. शास्त्री नगरातील अपार्टमेंटचे बेसमेंटला सुमारे 18 दुचाकी आणि 12 4-चाकी वाहने पाण्याखाली गेले आहेत. तर एक बलेरो गाडी ओढ्यातून वाहत आल्याने त्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच वाहून आलेली रिक्षा क्रेनने ओढून काढावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार असाच चालू राहिला तर कोल्हापूरची मुंबई होण्यास वेळ लागणार नाही. कॅमेरामन नरेंद्र देसाईसह शेखर पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.